नमस्कार, सोलापूर वाहिनी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मंगळवेढा ते पाटकळ रोड खराब झाल्याने व रस्त्याच्या दोन्ही बाजूला साईड पट्टी नसल्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे व अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तर जाणून घेऊया येथील नागरिकांची प्रतिक्रिया. शिक्षित आहे, बीएबी आणि मंगळवेढ्यापासून इडुबेन कारखान्यापर्यंत आत्तापर्यंत हा जो रस्ता झालेला आहे त्या रस्त्याला दोन्ही बाजूला ज्या बाबळी उगवलेल्या आहेत आणि त्यामुळं साईडपट्टी जिरलेली आहे आणि त्यातून अनेक ॲक्सिडेंट होतात. आणि आत्ताच ह्या महिन्यामध्ये जवळजवळ 3 ॲक्सिडेंट ह्या भागामध्ये झालेले आहेत आणि असं होऊ नये त्यासाठी शासनाने थोडंसं आणि युटुबिंग कारखान्यानेही थोडंसं ह्याकडे लक्ष जर दिलं तर अनेकांच्या जीवनाच्या जे जाणारे प्राण आहेत ते वाचतील आणि त्यासाठी शासनानेही इथं सांगू नका. हा रस्ता मोठ्या प्रमाणात करण्याची आम्ही गावकरी मंडळीकडून अपेक्षा व्यक्त करतोय. आणि दुसरी गोष्ट, PWD आणि सार्वजनिक बांधकाम खातं आत्तापर्यंत जिथं खड्डे पडलेले त्या ठिकाणी अद्यापही कुठेही त्यांनी त्या ह्याच्यामध्ये मुरुम भरणे किंवा काही करणे अद्यापही असं काही केलेलं नाही आणि त्यामुळं हे जे ऊस वाहतूक करणारे टेलर आहेत आणि ते टेलर पलटी होत आहेत आणि पलटी झाल्यामुळं त्यामध्ये कोणतंही निष्णात बालक किंवा निष्णात व्यक्ती त्यामध्ये मयत होते. तर त्यासाठी शासनाने गाईड दुर्लक्ष न करता त्याकडं आवर्जून पाहावं आणि हे आमचं मंगळवेढा, कत्रेवाडी, डोंगरगाव, पाटकळ या नागरिकांच्या मागण्या शासनाने लवकरात लवकर पूर्ण कराव्यात हीच अपेक्षा आहे. आणि दुसरी एक गोष्ट मी आवर्जून सांगू इच्छितो, जे ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर आहेत त्यांनीसुद्धा रात्रीच्या वेळेला जे मोठ्या प्रमाणात साऊंड ओपन करून जे टेप चालू करतात ते करू नयेत. त्यामुळं आजूबाजू असलेल्या लोकांना त्रास होतो आहे, तो त्रास प्लीज त्यांनी कमी करावा हीच माझी अपेक्षा आहे. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय छत्रपती.